या कवितेचा हा जो प्रसंग आहे, जहाजाच्या डेकवरती कॅप्टन धारातीर्थी पडलेला आहे, कॅप्टन पडलेला आहे, त्याने शेवटचा श्वास घेतलेला आहे, आणि दुसरीकडे मात्र किनाऱ्यावर त्याचं प्रचंड स्वागत होत आहे. हे दोघेही ज्या विरोधाभासात्मक प्रसंग आहेत, या प्रसंगांना एक अर्थ आहे, यांना एक पार्श्वभूमी आहे, आणि ही पार्श्वभूमी अमेरिकन सिव्हिल वॉरची पार्श्वभूमी आहे. 1861 पासून तर 1865 पर्यंत अमेरिकेमध्ये नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका, उत्तर आणि दक्षिण या दोघही अमेरिकेच्या वसाहतींमध्ये प्रचंड तुंबड शीत युद्ध झालेलं आहे. या युद्धामध्ये अनेक लोक मारली गेलेली आहेत. अंतिमतः विजय हा उत्तर अमेरिकेचा झालेला आहे, आणि या उत्तर अमेरिकेचं नेतृत्व त्यावेळेला अब्राहम लिंकन यांनी केलेलं होतं. खरं तर अब्राहम लिंकन यांनी 1860 साली राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दक्षिण अमेरिका पूर्ण दुखावला गेलेला होता. त्याचं दुखावण्याचं कारण असं होतं की अब्राहम लिंकन यांना ब्लॅक लोकांवर होणारे अन्याय अत्याचार सहन होत नव्हते. काळ्या लोकांवर जी दासप्रथा लादण्यात आलेली होती, गुलामीची प्रथा लादण्यात आलेली होती, ही गुलामीची प्रथा अब्राहम लिंकन यांना आवडत नव्हते. त्यांच्या निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये ते जरी नसलं, तरी अब्राहम लिंकन यांना ही दासप्रथा संपावी, गुलामीची प्रथा संपावी असं मनापासून वाटत होतं. आणि दक्षिण अमेरिकेच्या वसाहती राज्यांना असं वाटत होतं की दासप्रथा संपू नये, कारण या गुलामीच्या प्रथेवर त्यांचं संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून होतं, त्यांची शेती अवलंबून होती, त्यांचा व्यापार अवलंबून होता. आफ्रिकेमधून काळ्या लोकांना आणणं, त्यांना गुलाम बनवणं, आणि त्यांना गुलाम बनवून त्यांच्याकडून वाटेल ती कामं काढून घेणं आणि आपली अर्थव्यवस्था प्रगतीच्या दिशेने नेणं, अशा पद्धतीचं आर्थिक धोरण दक्षिण अमेरिकेचं होतं. खरं तर ही गुलामीची प्रथा अमेरिकेने नव्हती लादलेली, हिला लॉन्च करण्याचं काम स्पेनने केलेलं होतं. आपण सर्वजण जाणतो की अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणावर युरोपीय देशांचं आगमन व्हायला सुरुवात झाली, आणि ती जी लोकं इथं वसलीत आणि स्थिर स्थावर झालीत, त्या लोकांनी स्पेनने जी गुलामीची प्रथा लागू केली, आफ्रिकेतून लोकांना आणायचं, काळ्या लोकांना आणायचं, त्यांना गुलाम बनवायचं, आणि त्यांना गुलाम बनवून त्यांच्याकडून वाटेल ती कामं करून घ्यायची, त्या गुलामांना विकायचं, त्याच्यातून ते सुद्धा नफा कमवायचा, त्या गुलामांना पशूंसारखं वागवायचं, त्यांना माणूस म्हणून समजायचं नाही, अशा पद्धतीने स्पेन आणि इतर युरोपीय राष्ट्रांनी सुरू केलेली प्रथा अमेरिकेने चालू ठेवलेली होती. ती उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका दोघांमध्ये होती, परंतु उत्तर अमेरिका त्यातल्या त्यात तिथले दयाळू लोकांमुळे उत्तर अमेरिकेमधून ही परिस्थिती, गुलामीची प्रथा अबॉलिश होत चाललेली होती. त्यांना आवडत नव्हतं, त्यांनी म्हटलं ही गुलामीची प्रथा बंद झाली पाहिजे, तसा त्यांनी कायदा सुद्धा केला. पण दक्षिण अमेरिका मात्र या गोष्टीला मान्यता द्यायला तयार नव्हती. दक्षिण अमेरिकेला गुलामीची प्रथा हवी होती, आणि अब्राहम लिंकन जर गुलामीची प्रथा नष्ट करत असतील तर अब्राहम लिंकन नावाचा राष्ट्राध्यक्ष आम्हाला नको, अशा पद्धतीची सरळ सरळ त्यांची भूमिका होती. दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे युद्धाला सुरुवात झाली. अब्राहम लिंकननी जशी शपथ घेतली राष्ट्राध्यक्षपदाची, त्यानंतर लगेच दक्षिण अमेरिकेतील बरेचसे राज्य संघ अमेरिकेतून बाहेर पडले, आणि आपण बघतो की जनरल ली याने दक्षिण अमेरिकेचं नेतृत्व केलं आणि उत्तर अमेरिकेचं नेतृत्व अब्राहम लिंकन यांच्याकडे होतं, आणि या दोघांमध्ये तुंबडपुढे युद्ध झालं. उत्तर अमेरिकेकडे जमेची बाजू होती की त्यांच्याकडे जास्त राज्य होती आणि त्यांच्याकडे संख्या जास्त होती, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात होती, जे प्रगतीवर असणारं संघ राज्य होतं, तर त्यामुळे दक्षिण अमेरिकेचा त्यांच्यासमोर टिकाव लागणं तेवढं शक्य नव्हतं. आणि झालंही तसंच. 1861 साली सुरू झालेल्या या अमेरिकन सिव्हिल वॉरला 1865 साली विराम मिळाला. जनरल ली याने शरणागती पत्करली, आणि दुर्दैवाची अत्यंत दुःखदायक बाब म्हणजे त्याच्या 4 दिवसानंतर अब्राहम लिंकन यांची हत्या झाली. तर हा जो सारा घटनाक्रम आहे हा मन हेलावून सोडणारा आहे की अब्राहम लिंकन यांनी एवढं मोठं सिव्हिल वॉर चालवलं, त्यांना विजय मिळाला, यश मिळालं, पण शेवट काय झाला? अब्राहम लिंकन यांची हत्या झाली. आणि कवीला हेच दुःख आहे, कवीच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे की ज्या युद्धाची सांगता इतक्या यशस्वी पद्धतीने झाली त्याचा समारोप या कॅप्टनच्या मृत्यूने व्हायला नको होता, पण तो झाला.
आणि कवीचं हेच दुःख आहे. आणि हेच दुःख कवीने मेटॅफर या अलंकाराचा वापर करून, रूपकात्मक अलंकाराचा वापर करून ही कविता वाचकांसमोर ठेवून व्यक्त केलेली आहे. एकीकडे संपूर्ण अमेरिका आनंदाने जल्लोष साजरा करत असताना, दुसरीकडे मात्र अब्राहम लिंकन यांचं जाणं अमेरिकेला चटका देणारं होतं, अमेरिकेच्या मनाला चटका लावून जाणारं होतं, हेच या कवितेमध्ये चितारलेलं आहे. ही खूप सुंदर कविता आहे. भारताच्या पार्श्वभूमीवर याचा जर विचार केला तर हिंदू आणि मुसलमानांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी आणि त्यावेळच्या अनेक राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले, सामाजिक नेत्यांनी प्रयत्न केले. त्याचा अंत भारताच्या पार्टिशनमध्ये झाला. भारत आणि पाकिस्तान दोघेही वेगळे झालेत, दोघं वेगळे झालेत आणि एक वर्षानंतर गांधीजींची हत्या करण्यात आली. ह्याच कवितेला अब्राहम लिंकनच्या जागी जर गांधीजींना ठेवलं तर ही कविता भारताच्या पार्श्वभूमीवर जशीच्या तशी लागू होते. म्हणून ही कविता केवळ फक्त अमेरिकन सिव्हिल वॉरचं प्रतिनिधित्व करणारी कविता ठरत नाही, ही कविता जगातल्या त्या प्रत्येक देशाचं प्रतिनिधित्व करतं ज्या देशामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. आणि भारताच्या बाबतीत तर हे सारं काही शत प्रतिशत सत्य आहे. एकदा ही कविता नक्की वाचा.